सिंधुदुर्ग येथून लग्न सोहळा आटपून कोल्हापूर मार्गे वाशिंद शहापूर जिल्हा ठाणे येथे परतीच्या प्रवासावर असणाऱ्या खासगी बसला खोपोलीजवळ मुंबई पुणे महामार्गावर कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने बसमधील चालक बाहेर फेकला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7:30 दरम्यान घडली आहे. या अपघातातील 10 ते 12 प्रवासी जखमी झाले. त्यांना घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. यातील एक प्रवासी गंभीर जखमी असून त्यास पनवेल येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील वाशिम येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेलेल्या वराडाच्याच खासगी बसला कोल्हापूर मार्गे मुंबई पुणे महामार्गावरून येत असताना परतीच्या प्रवासात खोपोली नजीक या बसला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात होऊन बसमधील चालक हा बाहेर फेकला जाऊन त्यास ट्रकच्या खाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 35 प्रवासी होते. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यास MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अन्य 10 ते 12 प्रवाशांना घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. अपघात घडताच IRB देवदूत हायवे व खोपोली पोलीस अपघातग्रस्त मदत टीमचे सर्व सदस्य यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्यात सहभाग घेतला. या अपघाताबाबत खोपोली पोलीस पुढील तपास करत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.